अपेक्षा भन्ने झालं सर आम्हाला ही अपेक्षा होती यार की आता काहीतरी मिळत आता काहीतरी मिळत आता काहीतरी मिळत पण शेवटी 43 बांधव गेले अजूनही काही भेटलं नाही गाजराशिवाय 58 वर्ष झाले शांतता स्वच्छता एकता आदर्श जगत दिला मराठ्यांनी काय भेटलं गाजर गाजरात देऊ लागले सगळे मग आम्ही तिथून निघालो आम्ही त्याचा निषेध केला म्हणजे शेती तिथून शक्य नव्हतं गोळा गेले आम्ही तिथं निघालो रात्र झाली होती की कसं महाराष्ट्रावर मुंबई निघालो मीच गाडी चालू होतो दुःख असल्यामुळे मला काही समोर दिसत नव्हतं पण तरी आम्ही सरांनी मला मदत केली भारत सर मित्रांनी झोपले होते तुम्ही त्याला झोपू द्या सरांनी मला मदत केली हळूहळू गाडी आली नगरच्या पांढरी पुलावर ज्या उतारवर गाडी माझी लागली तिथे आम्ही लग्न थांबलो तिथं गाडी साईड रोडच्या साईडला माझी गाडी होती उत्तरावर गाडी थांबली सर गेले मी गेलो हे दोघं मला झोपलेले होते 6:22 माझा फोटो आहे सूर्यास्ताचा सूर्योदयाचा छान निघाला सूर्याचा फोटो काढा मी 6:22 फोटो आहे 6:22:30 आला ब्रेक फेल झालेला 10 टनचा मोठे ट्रक आमच्या मागून आला काळ काय असतो म्हटलं काळ पाहिला तुम्हाला आमची बातमी छापावं लागली श्रद्धांजलीची सुनील कोटकर महाराष्ट्र भारत सर वेतळा आमच्या चिंध्या चिंध्या झाल्या असत्या आमच्या डोळ्यांनी आमचा मृत्यू पाहिला आम्हाला म्हणायचं आमची अपेक्षा होती काय भेटत समाजात म्हणून मी गेलो होतो किती वेळा आम्ही वाट पाहिजे भेटे सर ते आपण गेले आज आम्ही 14 तुम्हाला डेडबॉड पण नसती भेटली चिंध्या चिंध्या झाल्या असत्या आमच्या त्या घाटामध्ये पण मी काही थांबवले मी बसलो औरंगाबादपर्यंत माणूस पुन्हा माझ्या तारखा 5 तारखा पासून नाही ना आजच्या बैठकीमध्ये अनुभवी सगळेच लोक होते अनुभवी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे सगळ्यात मोठी गोष्ट हे जे सरकार आहे त्याच्यापूर्वीचे जे सरकार आहे नागपूरला जे सरकार आहे हे सगळे सरकार कायद्यानुसारच आलेले पार सुप्रीम कोर्टापर्यंत गेले यांना कायद्याचं समोर ज्ञान आहे कायद्याचं चांगल्या प्रकारे यांना ज्ञान आहे मग मराठा आरक्षण कसं द्यायचं कायद्यानुसार कसं देता येईल घटनेची तरतूद करून कसं देता येईल या सरकारला चांगल्या प्रकारे पाठ आहे दोघेही त्याच्यामध्ये तज्ञ चांगले हुशार आहेत सरकार जर स्थापन करू शकतात तर आरक्षण सहसा सहजते देऊ शकतात म्हणून आम्हाला त्यांनी भुजबळ्यात पाडू नये तरी स्वतः आता हा याचा विचार करावा आणि आरक्षण द्यायचा प्रयत्न करावा प्रयत्न नाही त्या 15 दिवसात तरी त्याबाबत निर्णय घ्यावा दुसरा महत्वपूर्ण विषय असा मराठा उपसमिती मराठा आरक्षण आणि त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी जी उपसमिती नेमल्या जाईल त्या समितीमध्ये चंद्रकांत पाटलाचा समावेश असू नये आम्ही त्याला तीव्र विरोध करू कारण की मागच्या सरकारच्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये चंद्रकांत पाटलाचा अनुभव फार बेकार आहे यांनी मराठा समाजामध्ये उभी फूट पाडली यांचे माणसं या मराठा क्रांती मोर्चामध्ये घुसवले आणि समाजाचा सगळा जो जमवलेला जो जमाव होता जो एक गट आम्ही व्यवस्थितरित्या निर्माण करते हे वज्रगुट आम्ही जाळवली होती त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम या चंद्रकांत दादांनी केलेले त्यामुळं या दोघांनाही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील उपसमिती नेमकांनी चंद्रकांत पाटलांचा सहभाग त्याच्यामध्ये असता कामा नाही अन्यथा आम्ही वेगळ्या प्रकारे आंदोलन या महाराष्ट्रात करू वेळ प्रसंगी चंद्रकांत दादाला वाटेल त्या ठिकाणी आणू एवढं मात्र राज्य सरकारने लक्षात घ्या काल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मीटिंग बोलवली होती महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या संघटना आणि मराठा समन्वयकांना त्या ठिकाणी बोलवलं होतं परंतु काल ज्या ठिकाणी आम्ही जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावर गेलो त्या ठिकाणी उशिरा मीटिंग सुरू झाली 9 वाजता त्या मीटिंगमध्ये जे जे विषय मांडले होते की खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा हा प्रामुख्याने जो विषय त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होता परंतु तो प्रामुख्याने मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही इतर विषयावर चर्चा झाली इतर विषयसुद्धा महत्त्वाचे आहेत परंतु त्या विषयापेक्षा मराठा आरक्षण आणि जे मराठा आरक्षण आहे ते टिकाऊ मराठा आरक्षण आम्हाला 50% आतलं OBC दिलेलं पाहिजे की जेणेकरून जे गायकवाड आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार लोकसंख्येच्या जातीने ह्या प्रमाणाप्रमाणे जो आम्हाला 10-12-13% जे आमचं मराठा आरक्षण आम्हाला आमच्या वाटेचं मिळतंय 50% आतलं ते द्यायला पाहिजे होतं त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु ती चर्चा झाली नाही त्यामुळे ती जी मीटिंग होती ती वाजोटी मीटिंग होती त्याच्यामुळे त्या मीटिंगमध्ये आमचा काही फायदा झाला नाही म्हणून खऱ्या अर्थाने तोटा आमचा मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्यामध्येच मराठा आरक्षणाची खरी गरज आहे परंतु मराठवाड्याचं त्या ठिकाणी तोंड दाबलं जातं त्या ठिकाणी धडपशाही केली जाते असं आम्हाला कालची मीटिंगवरून लक्षात आलं राजेंचा निषेध केला आम्ही राजेला आम्ही मानतो राजेंच्या गादीला आम्ही मानतो आणि त्याची प्रतिक्रिया आहे
कारण राजेंनी जो त्या पद्धतीने ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बोलले गेलं की कुठल्याही प्रकारचा आता वेगळ्या पद्धतीने कोणी विषय या ठिकाणी काढायचा नाही, जर कोणी या ठिकाणी विषय काढला तर मी छत्रपतीचा वारस आहे, मी या ठिकाणावरून निघून जाईल, अशा पद्धतीचं त्यांनी दडपशाहीचं अशा पद्धतीने बोलले गेलं। त्यामुळे संपूर्णपणे मराठा समन्वयामध्ये जेवढे समन्वयक होते महाराष्ट्रातले सगळ्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्याचे खऱ्या अर्थाने सकाळपासूनच म्हणजे काल रात्रीपासूनच मोबाईलवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर त्याची नाराजीची प्रतिक्रिया उमटायला लागली। पुढची रूपरेषा अशी एका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मराठवाड्यामध्ये येऊन छत्रपती संभाजीनगरमध्येच मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खरी आमची गरज आहे त्यामुळे इथे मीटिंग लावावी आणि ती त्या मीटिंगमध्ये जसं आपण मराठा क्रांती मोर्चा औरंगाबादहून संभाजीनगरहून चालू केला त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मीटिंग या ठिकाणी लावून त्याला लवकरात लवकर राज्य शासनाच्या अधिकारात आधिपत्यात असणारं 50% आतलं आरक्षण म्हणजे ओबीसीमधलं आरक्षण आम्हाला त्यांनी द्यावं। मी प्राध्यापक चंद्रकांत भराट, मराठा क्रांती मोर्चा तसंच छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीचा संस्थापक अध्यक्ष।